उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या पद्धतीनं मागच्या आठवड्याभरात मृत्यूचे दर वाढलेले आहेत आणि मग याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चा सुरू झालेली आहे आणि ज्या नांदेडचा विषय निघाला मग संभाजीनगर मग नागपूर, मी तर म्हणेल महाराष्ट्राचीच आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर आहे। काल इथं काही मंत्री, या खात्याचे मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री येऊन गेले आणि त्यांनी केलेलं निवेदन हे धांदात खोटं आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं निवेदन सुद्धा पूर्णपणे खोटं आहे। मी सांगेल कोविडच्या काळात सुद्धा या नांदेडमध्ये एका दिवसात एवढे मृत्यू झाले नव्हते। ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांना घरात बसून काम करतात असं आरोप केले जाते, जे गावभर फिरून सुद्धा तुमच्या राज्यात किती मृत्यू होतात याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। कळव्याचं झालं, नांदेडचं झालं, तुम्ही किती गावात अशा पद्धतीनं मृत्यू होण्याची वाट बघताय। एकीकडे बोल घेवड्या, शोभाज घोषणा, आपला दवाखाना, 5 लाख रुपयापर्यंत सर्वसामान्य माणसाला उपचार, अशा घोषणा केल्या जातात आणि साधी पॅरासिटेवल गोळी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये भेटत नाही। माझ्याकडे पावत्या आहे, 70,000 रुपयाच्या पावत्या, एक विजयमाला कदम नावाची जी महिला भगिनी मृत पावली, सर्वसामान्य कुटुंबातली माऊली, इथं 70,000 रुपयाच्या औषधाच्या पावत्या माझ्या सोबत आहे। कुठून घेतल्या, काय घेतल्या, त्याचं रेकॉर्ड माझ्या सोबत आहे। एकीकडं सरकारचे मंत्री सांगतात की मुबलक औषध आहेत, परंतु या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोणतेही औषधी उपलब्ध नाही। मागच्या वर्षाची आणि या वर्षाची औषधाची हापकिनकडे मागणी करून पैसे भरून सुद्धा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचे औषधी प्राप्त झाले नाही। याला मला असं वाटतं आरोग्य खात्यातील, वैद्यकीय शिक्षण खात्यातील जे झारीतले शुक्राचार्य आहे, टक्केवारीसाठी अडून बसलेले लोक आहेत या महाराष्ट्राच्या सरकारमधले आरोग्य व्यवस्थेतले, आणि त्याच्यामुळं एक एक वर्ष 1.5 वर्ष, कारण हापकिन संस्था कोणालाही जवळ उभा करत नाही। हापकिन संस्था ही रिसर्च करणारी संस्था आहे आणि तिच्याकडे ही जबाबदारी दिल्यानंतर ती संस्था कोणत्याही अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं काही गोष्टी करू शकत नाही आणि म्हणून अशा लवकरात लवकर औषधी खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कोणताही इंटरेस्ट राहिला नाही आणि म्हणून हा इंटरेस्ट राहिला नाही म्हणून सरकारने नवीन यासाठी एक संस्था निर्माण केली, तीही अजून कार्यरत झाली नाही। परिणामी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये, भले शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागाचे असेल नाही तर सार्वजनिक आरोग्याचे असेल, आत्ताच्या घडीला औषधी नाही अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी स्टाफची कमतरता अतिशय कमी आहे। नांदेडचा जर विचार केला तर 500 रुग्णाची कॅपॅसिटी असताना तिथं 1,000 रुग्ण आहेत आणि 1,000 रुग्ण असताना जो स्टाफ आवश्यक आहे, मी प्रोफेसर पासून तर क्लास 4 पर्यंत जर काढलं तर मला असं वाटतं आज 30-40% सुद्धा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। जर प्रोफेसर नाही, असोसिएट प्रोफेसर नाही, सिनियर रेसिडेंट नाही, नर्सिंग नाही, टेक्निकल नाही, नॉन टेक्निकल नाही, क्लास 3 नाही, क्लास 4 नाही, क्लरिकल नाही, तर या डॉक्टरांनी काम कसं करायचं अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून जनतेचा रोष डायरेक्ट डॉक्टरवर निर्माण होतो, परंतु याला खऱ्या अर्थानं दोषी या राज्याचं सरकार आहे, कारण राज्याचं सरकार अशा पद्धतीनं स्टाफसाठी कोणत्या प्रकारची भरती प्रक्रिया मागणी होणी करत नाही आणि दुसरी गोष्ट, औषधी इथं कोणत्याही प्रकारची उपलब्ध नाही अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे। 9 बालकांचा मृत्यू झाला, इथं वॉर्मर किती, 24 वॉर्मर आहे आणि तिथं 65 बालकं ॲडमिट आहे। 24 मध्ये फार झालं तर, फार डेअरिंग केली तर 24×2 = 48 बालकांना उपचार होऊ शकतो, पण त्याच्यात इन्फेक्शनची भीती आहे। पण डॉक्टर अशी रिस्क स्वीकारतात, जुगार खेळ म्हणजे याला जुगारच म्हणता येईल,
डॉक्टरांशी जेव्हा चर्चा केली मला वाटतं मी महाराष्ट्रात या संदर्भात फिरत असतो, तर अशी स्थिती महाराष्ट्रातली अनेक ठिकाणची. जर आपण वॉर्मर खरेदी करायचं तर त्याला डॉक्टर पण तेवढे पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या नांदेडमध्ये काय या महाराष्ट्रात कुठेही नाही हे मी जबाबदारीनं बोलतो. सगळ्या हॉस्पिटलची शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ही परिस्थिती आहे. आदिवासी भागामध्ये गडचिरोली सारख्या ठिकाणी, पालघर सारख्या ठिकाणी सुद्धा असे हॉस्पिटल आहेत, तिथं सुद्धा अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून जे पदं मंजूर आहेत तेवढे पदं इथं भरली पाहिजे अशा प्रकारची मागणी सातत्यानं सगळ्या डॉक्टरांची राहिलेली आहे. नर्सिंग स्टाफ भरला पाहिजे, क्लरिकल स्टाफ भरला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं काही ठिकाणी ज्या पद्धतीनं टेम्पररी बेसिसवर सुद्धा काही लोक घेतले गेलेले आहेत, किमान क्लास 4 ते इथं का घेतले नाही किंवा का अलॉट केलेले मला माहिती नाही. पण तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अभ्यागत समिती हिची बैठका होत असतात, हिनं काय काय मागण्या केल्या, या मागण्या सरकारने किंवा या राज्याचे जे या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पूर्ण केल्या का. इथले पालकमंत्री मला वाटतं ध्वजारोहणाशिवाय कधी इथं येत नाही, या जिल्ह्याशी त्यांना देणं घेणं नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री तर त्यांच्या एका मतदारसंघापुरते आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोणी वाली आहे का? मुख्यमंत्री एक घोषणा करतात, त्यांचे मंत्री एक वेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात, खरं कोण बोलतं आणि खोटं कोण वाटतं ही सुद्धा स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे. असं होत असताना मला एक इथल्या स्टुडंट काउन्सिलचे लोकसुद्धा मुलंसुद्धा भेटले, त्यांनी सांगितलं जर आमच्या डीनला अशा पद्धती असाल तर आम्ही डॉक्टर व्हावं अशा प्रकारचं आमचं मन आम्हाला खातंय, आम्हाला विचारतंय. मला वाटतं हा अतिशय भावनिक प्रश्न या विद्यार्थ्याने आमच्या समोर मांडला. मला असं वाटतं निश्चित प्रशासनात कुचराई असेल, प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे, त्याला जबाब विचारला पाहिजे. पण तो डीन सारख्या एका मोठ्या जबाबदारीचं अवमूल्यन आमच्यासारख्या कोणत्याच लोकप्रतिनिधीनं केलं नाही पाहिजे, ते इथं नांदेडमध्ये झालेलं आहे. आणि मी म्हणेल नुसता गुन्हा नोंद होऊन काही होणार नाहीये, कारण डीन एक व्यवस्था आहे, डीन एक प्रतिष्ठा आहे. डीन कोण बसलेली व्यक्ती मला याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला कोणालाच. परंतु जर अशा पद्धतीनं डीनचं एक समाजात स्थान आहे, वैद्यकीय क्षेत्रात स्थान आहे, शेकडो विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात, घडवत असतात, बनवत असतात. आणि अशा डीनला तुम्ही सांगू शकत होता की चला 10 सफाई कामगार बोलव, पटापट पटापट स्वच्छता करा असं सांगू शकत होतो. पण डीनला स्वतः हातात स्वच्छतेला लावणं मला असं वाटतं ही बाब जी नांदेडच्या काही लोकप्रतिनिधीनं केली ही सुद्धा बाब अतिशय निषेधार्ह आहे. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं औषधाची कमतरता आणि स्टाफची कमतरता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे, याच्याविषयी मला असं वाटतं राज्य सरकारने उत्तर दिलं पाहिजे. कोविडच्या काळातसुद्धा अनेक मृत्यू झाले, परंतु नांदेडमध्ये असे मृत्यू 24 तासात घडल्याची घटना कुठेही नाही. आणि मी पुन्हा एकदा म्हणेल की उद्धवजी ठाकरे साहेबांना घरात राहून काम करतो, मला वाटतं घरात राहून चांगलं काम करणं हे चांगलं गुण उद्धवजीने दाखवलेलं आहे. इथं गावभर फिरून तुम्हाला साधा एक माणूस वाचवता येत नाही. आणि मी म्हणेल हे सरकार खुनी सरकार आहे महाराष्ट्राचं, हे सरकार सर्वसामान्याचं जीव घेणारं सरकार आहे. आणि सरकारच्या अनास्थामुळं, सरकारच्या बेपरवाईमुळं एवढ्या लोकांचे जीव आता जात आहेत. आणि मला असं वाटतं या सरकारला अशा पद्धतीनं धडा शिकवण्यासाठी आम्ही निश्चित योग्य ते पावलं उचलू. आणि येणाऱ्या काळात नुसतं नांदेडच नव्हे तर या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय आहेत, जेवढे जेवढे शासकीय जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आहेत, या ठिकाणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या स्टाफचा, या सगळ्या औषधीचा निश्चित आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं या सरकारला आरोग्य व्यवस्थेविषयी जबाब विचारणार आहोत अशा प्रकारचा आम्ही निर्णय आता घेतलेला आहे. अरे सर, मी तर सरकारलाच बोलतोय, मुख्यमंत्री काय बोलतात स्टाफ पूर्ण आहे, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री काय म्हणतात स्टाफ नाही आहे.
तर मी तो या सरकारने याच्यात राजीनामा 40 एवढ्या लोकांचा जीव जातो. वैद्यकीय शिक्षण मंत्री तर एका मतदारसंघापुरते आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा काय माहित ना, आता माझ्या इथं प्रेस समोर बोलते ना नाही अशा पद्धतीनं स्वतः स्वतःचा आत्मक्लेश स्वतः करून घेतलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे, सजेशन आहे. म्हणजे हे पण मला असं वाटतं आपण आता इथं जे मृत्यू झाले त्याच्याविषयी बोलतोय. मी म्हणून डॉक्टर पण बोलतोय ना, बेपरवाई आहे ना डॉक्टरांची, डॉक्टरांची बेपरवाई आहे. एक जे विजय माला कदम नावाची महिला 9 वाजता 7 वाजता ऍडमिट होती दवाखान्यात, तिचं सीजर रात्री 3 वाजता झालं आणि तिच्या नातेवाईकाने असं सांगितलं की कोणत्या तरी डॉक्टरचा वाढदिवस होता म्हणून हे सीजर 7 वाजेला ऍडमिट झाल्यानंतर 8 वाजता 9 वाजता व्हावं. तर डॉक्टरांनी सांगितलं की 17 डॉक्टर 17-18 सीजर दिवसभरात करू शकतात. तर मी विचारलं की त्या सीजर कोणाचं होतं का, त्याची यादी द्या. तर मला काही यादी मिळालेली नाही, पण रात्री 3 वाजता सीजर झालं. खरं तर वेळेवर सीजर झालं असतं तर ती माताही वाचली असती आणि तिचं बाळही वाचलं असतं. आणि म्हणून याच्यामध्ये निश्चित डॉक्टरांची बेपरवाई आहे, डॉक्टरांचा बेमुरवत खोरपणा. हे कधी होतं, हे कधी होतं तुम्हाला उत्तर देतो मी की सरकारचं दुर्लक्ष असल्यावर. सरकारचं दुर्लक्ष आहे म्हणून डॉक्टर ही हिंमत करतात. जर सरकारने याच्याकडे लक्ष दिलं, डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेतला, डॉक्टरांच्या कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला, तर मला असं वाटतं डॉक्टर हिंमत करू शकत. मी सांगतोय काय, 12 म्हणजे सगळे 12 गाव फिरायचं आणि आपल्या इथले जीव जायचे, ही कोणती कामाची पद्धत आहे तुमची? तुम्ही उद्धवजींना नाव ठेवत होता की तुम्ही घरात बसून, अरे घरात बसून उद्धवजींना कोविडच्या काळात या महाराष्ट्राला वाचवलेलं आहे आणि तुम्ही सगळीकडे फिरून दिल्लीला जाताय. गणपतीमध्ये हिरो हिरोईन बरोबर वेगळ्या पद्धतीनं तुम्ही उत्सव साजरे करताय, फोटो सेशन करताय आणि इथं लोकांचे जीव जातात. दिल्लीला काय झालं तर मुजरे 5-6 अण्णा त्यांच्या, तुमचं नेतृत्व तर तुम्ही सांगत होते ना मी बाळासाहेबांच्या आहोत. बाळासाहेबांचे मुख्यमंत्री कधी गेले का दिल्लीला? उद्धवजी ठाकरे साहेब कधी गेले दिल्लीला? यांना तर 8 दिवसाला दिल्लीला जावं लागतं, अमित शहा नरेंद्र मोदी यांना मुजरा करायला. पण मी प्रॅक्टिकल बोलतो, मी आज सकाळीच भल्या पहाटे 6:30-7 वाजता काकाडी नावाच्या गावात गेलो होतो आणि इथं जे मृत्यू बाल आणि माता मृत्यू झाला या कुटुंबाची मी भेट घेतली. सकाळी आधी हॉस्पिटलला येण्यास आधी आम्ही तिथं गेलो होतो, सगळे पदाधिकारी होते, वानखेडे साहेब होते, इथले जिल्हा प्रमुख सुहास सामंत साहेब, सगळ्याच्या सगळी मंडळी होती, बंडू खेडकर. आणि आम्ही ज्या कुटुंबियांना ज्यावेळेस बोललो, तर तुम्ही ह्या पावत्या जर तुम्हाला लागल्या तर मी देईल, पण या पावत्या माझ्याकडं सगळ्या मेडिकलमधून औषधी घेण्याच्या रेफर केलेल्या. आता डॉक्टरांचं काय म्हणणं ते आपण समजलं पाहिजे की समोर माणूस मृत्यूच्या दाढे देईन, आमच्याकडं औषधी नाही तर आम्ही काय करायचं, हा डॉक्टरांचा प्रश्न होता. मी डॉक्टरांबरोबर बैठक घेतली की समोर माणूस तडफडतोय, त्याला औषधाची गरज आहे आणि आमच्याकडे औषधी नाही आहे, तर आम्ही त्याला औषधं रेफर नाही करायचे तर काय करायचं. तर 70,000 रुपयाचे औषधं या कुटुंबियांनी खरेदी केलं. मी म्हणेल याच्यात काही डॉक्टरांची बेपरवाई आहे. कोणाचा वाढदिवस होता आणि त्याच्या वाढदिवसामुळं सीजर सोडून कोण कोण गेले याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई सरकारनं केली पाहिजे. परंतु त्याचप्रमाणे एखादा कोणी डीनला सफाई करायला होत असेल त्या लोकप्रतिनिधीवर पण कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत याच्यात आहे. ज्या पद्धतीनं अडेसर यांनी सांगितलं की आमच्याकडे औषध साठा उपलब्ध नाही आणि दुसरीकडे मुख्यमंत्री काय म्हणत होते की सगळ्या रुग्णालयामध्ये औषध साठा उपलब्ध आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री खोटे बोलतात, मी स्पष्ट सांगतो ना, त्या हॉस्पिटलला डीन नेमलेला आहे ना सरकारनेच, ते सांगतात औषध साठा नाही, औषधाची डिमांड काय, पेपर्स आहे माझ्याकडे सगळे, हापकिनकडे गेलेले पैसे भरलेले, 3.5 कोटी दिलेले, आणखी 1.5 कोटी द्यायचे, परंतु त्या 3.5 कोटीचे मागच्या वर्षीचेच औषध आले नाही, या वर्षीचं तर लांब.
डीपीसीनं 4 कोटी रुपये दिलेले त्याची औषध खरेदी आहे, त्याला तुमचं वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सेक्रेटरी लवकर मान्यता देत नाही, 1-1 वर्ष का लागतं? डीपीसी पैसे देते तर या खात्याने 1-1 वर्ष का लावावे? ताबडतोब मंजूर करू नये, तुमच्याकडून 1 रुपया जाणार नाही आहे, डीपीसी पैसा देते, मग वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सेक्रेटरी जे झारीतले शुक्राचार्य 1-1 वर्ष फाईल का ठेवतात? काय इंटरेस्ट आहे त्यांचे? नुसते नांदेडचे नाही, अनेक ठिकाणचे. मी मागच्या सिटी स्कॅनसाठी संभाजीनगरात असंच झालं होतं, मोफत सिटी स्कॅन करण्याची फाईल होती, 1.5 वर्ष थांबवली. आणि म्हणून राज्य स्तरावरील अधिकारी सुद्धा याच्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करतात त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची कारवाई झाली पाहिजे. औषध खरेदीच्या फाईल 1-1 वर्ष का चालतात, का थांबतात? बाकीचं तर विदाउट टेंडर करता तुम्ही 2 दिवसात. मी विदाउट टेंडर करा असं मुळीच म्हणणार नाही. आनंदाचा शिधा 700 कोटी कधी येतो आणि कधी जातो कोणाला कळत नाही, त्याचं टेंडर निघत नाही, वाटले जातात का नाही जातात कोणी बघत नाही. पण या औषधीसाठी सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून अजून सुद्धा हॉस्पिटलला या कॉलेजला औषधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे आपलं, तुमचं, माझं, सगळ्यांचं. मी सांगतो काय, या सगळ्या विषयाचा धंदा या सरकारने मांडलेला आहे. दुकान देणं धंदा, दुकानातून मग औषधी विकणं धंदा, MRP किती आहे, कितीला विकतात, कितीला मिळतं, संस्थेला किती प्रमाणात मिळत असतं औषधी हे काय लोकांना माहिती नाही का? संस्थेला काय MRP वर मिळत असतं का औषधाची खरेदी? परंतु मला असं वाटतं दलाल इथं घुसलेले, धंदेवाले इथं घुसलेले, टक्केवारीवाले इथं घुसलेले, आणि परिणामी रुग्णांचा जीव जातो ही सत्यता आपल्याला नाकारता येणार नाही. बिलकुल करेल, मी याचं सगळं रिव्ह्यू घेणार. मी मुंबईला गेल्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला या संदर्भात सगळी माहिती घेणार, देणार आणि कारवाईची मागणी करणार. मात्र या यादीमध्ये जी नावं आहेत त्यांचं मृत्यूचं कारण दिले, परंतु ते कुठले आहेत, त्यांचा पत्ता किंवा त्यांचा नंबर किंवा हे कुठलीही माहिती देण्यात जात नाही, माहिती जपवण्याचा प्रयत्न होतोय का असं वाटतं? होतोय, होतोय. आता मी या विजयमाला कदमांचं बाळ वारलं ना, त्याची माहिती घेतली तर कोणालाच नव्हती, ते NICU मधल्या इन्चार्जला नव्हती, ड्युटीवरच्या याला डॉक्टरला सुपरवायझरलाही नव्हती, जे काल परवा गेलं तर त्याला कोणालाही काहीही सांगता आलं नाही, कोणी सांगितलं 1 महिना झालं, कोणी सांगितलं 4 दिवस झाले, कोणालाही डिटेल माहिती नव्हती. मला वाटतं ही बेपरवाई आहे मोठी. मला नाही माहिती, पण कारवाई झाली पाहिजे म्हणतात. सत्ताधारी लोक ज्या चौकशा समित्या नेमत असतात या थातूर माथूर असतात, ह्या वेळ काढूपणा करणारे असतात आणि याच्यातून काही निघत नसत. कळव्याच्या समितीचा अहवाल अद्याप बिलकुल आला नाही, कळव्याच्या समितीचा अजून आलेला नाही, अजून कोणताही अहवाल आलेला नाही, कारवाई अजून कोणावर नाही. हो, विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला जर ऑपरेशन करायला सांगितलं तर कसं करावं? करू ना, हंटर घेऊन करावं लागेल, हंटर घेऊन करावं लागेल. हेमंत पाटलांनी नांदेड येथे डीनला सफाई करायला होती, हंटर घेऊन करावं लागेल, काम करून घ्यावं लागेल लोकांकडून. हे मंत्री स्वतःच्या धंद्यात गुंतलेले, स्वतःच्या टक्केवारीत गुंतलेले, गुत्तेदारांना काम देण्यात गुंतलेले, निधी ओढण्यावर गुंतलेले आहेत, बाकी यांना जनतेच्या कामाशी देणं घेणं नाही. पालकमंत्री येऊन बसू द्यावर हॉस्पिटलमध्ये, 4 दिवसाला जाऊ द्यावर व्हिजिट करायला, कसं काम होत नाही, कसं हॉस्पिटल नीट राहत नाही. एकूण हे जे काही नांदेड शासकीय रुग्णालयात प्रकरण आहे त्याच्यामध्ये सगळी जी यंत्रणा आहे खासगी आहे,
ज्याच्यामध्ये औषध पुरवठा करणारी कंपनी असेल, बाकीचे इतर काही जे काही कर्मचारी आहेत जे की खासगी तत्वावर ठेवलेले आहेत, या सर्व खासगीकरणामुळे हे सर्व प्रकार घडतायत असं आपल्याला वाटते का? खासगीकरणाविषयी आपली उद्याच्या विधानसभेची काय भूमिका असणार, त्याच्यावर काही हे करणार का? मला असं वाटतं आपण विषयाला डायव्हर्ट करतोय. आपण आत्ताच्या घडीला इथं स्टाफची कमतरता आणि औषधाची अनुपलब्धता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सरकारी दवाखान्यामध्ये आता मी पेशंट घेऊन गेलो पुणे असो, तिथून जे सिक्युरिटी गार्ड आहे प्रायव्हेट यांचं संबंध खासगीकरण आहे, तिथून त्याला सुरू होतो. म्हणजे एकंदरीत हा आजचा जो काही गुन्हा घडला त्यांच्याकडून, हा आजचा एक 10-15 दिवस झाले नाही, हा सतत काही काळापासून आढळला आहे. तिथं कोणाला मध्ये एंट्री मिळत नाही, डॉक्टर भेटत नाही, तिथं ते शिक्षक उमेदवार असतात ना, शिक्षक शिक्षक पोरं हॉस्टेलचे पोरं तिथं इंजेक्शन द्यायला थांबतात, कुणीही मूळ डॉक्टर नसतो, डीन कधी सापडत नाही तिथं. अशा परिस्थितीमध्ये तिथं जे वातावरण आहे निव्वळ असं हे झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणल्यासारखं आता जे 500 युनिट आहे तिथं 2-2 हजार रुपये रुग्ण आहेत. आणि ते घाण तुम्ही जे म्हणतात ना, एवढं घाण आहे तिथं, म्हणजे हे मागच्या 2-4 वर्षापासूनचे प्रकार वाढलेला आहे, त्याच्यामुळे घटना घडलेली आहे. आणि दुसरं असं आहे की सरकारला जे आहे त्यांचं स्वतःचं सरकार टिकवण्यासाठीच वेळ मिळत नाही, फोडाफोडी करण्यापासून वेळ मिळत नाही. आणि म्हणून जनतेच्या ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या मूलभूत गरजा ह्याच्याकडे लक्षच नाही जात. आणि आपणही विरोधी पक्षात आहात, आपणही तुमची भूमिका परफेक्ट होण्यासाठी तिथं परेशान आहात त्या सभागृहामध्ये. म्हणजे हे सर एकंदरीत तुमच्या राजकारणी लोकांमुळे हे जनतेवर आलेलं संकट किंवा जनतेवर आलेलं घात असं म्हणून येतात. राजकारणी लोकांचा काय संबंध आहे? राजकारणी लोक हॉस्पिटल चालवतात का? सांगतो ना, राजकारणी म्हणजे सगळे हे पहा, मी विरोधी पक्ष आहे, मी हॉस्पिटल चालवू शकतो का? मला काय अधिकार आहे? मला ठीक आहे, मी हे जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडेल, सभागृहात मांडेल, सरकारला विचारेल, निर्णय घेणार शेवटी सरकार असतं. सरकारच्या लोकांनी याच्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही सरकारच्या चुका दाखवून देणं, आता मी सांगतो सरकारला, मी आवाहन करतो स्टाफची भरती पटकन करा, औषधी पटकन पाठवा नांदेडला, ही माझी मागणी आहे. हे सगळ्यात आधी सरकारने केलं पाहिजे, याच्यावरती काय केलं पाहिजे? आमचं हेच म्हणणं आहे की स्टाफ 100% भरा, आणि जी औषधीची मागणी इथल्या व्यवस्थापनाने केलेली आहे ती ताबडतोब द्या. पण सरकार हे देतं का? माझं म्हणणे साधीच मागणी माझी, याच्यासाठी निधी उपलब्धता आहे, याच्यासाठी फंड्स आहे. जर सरकारने अशा माणसं नेमले तर त्याला पगाराला पैसा उपलब्ध आहे, औषधी घ्यायला पैसा ऑलरेडी दिलेला आहे. हे तर करा, हेच करत नाही तर दुसऱ्या गोष्टी सरकारकडून अपेक्षा काय ठेवायची? आता मी सगळी माहिती घेतलेली, मी आता महाराष्ट्रात फिरून येईल आधी सगळ्या हॉस्पिटलला, आणि मग अल्टिमेटम देईल सरकारला, मग सरकारला बघेल व्यवस्थित. हेमंत पाटील यांची मागणी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या मला असं वाटतं आपण आज फक्त नांदेड विषयी बोलू, पॉलिटिकल हे संपलं असेल तर मी पॉलिटिकल बोलेल, पण हे संपल्यावर मग हा विषय नको. हे पहा, जो नांदेडमध्ये डिंडला शौचालय साफ करायला आलं, हदगाव माहूर मध्ये तहसीलदारला एकेरीत बोललं, कमरेच्या खाली भाषा वापरली गेली, म्हणजे शिवसेनेच्या तिकडच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडनं अधिकाऱ्यांची कायदेशीर कारवाई ती झाली पाहिजे. आता 353 टाकतात का, अट्रॉसिटी टाकतात का बघू ना. बाकी आमच्या लोकांनी एखादी शिवी दिली तर त्याला 353 टाकलं ठीक आहे, आता त्या पद्धतीने कारवाई करावी. जो काही गुन्हा दाखल आहे त्या पद्धतीनं सामान्य माणसाला जो न्याय मिळतो तोच न्याय त्यांना द्यावा, तीच भूमिका त्यांच्याविषयी घ्यावी. नांदेड में जिस प्रकार गवर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल में जो घटना हुई है, ऐसी घटना महाराष्ट्र के लिए दुर्भाग्यपूर्ण है. जिस प्रकार यहाँ मृत्यु हुए है बड़ी तादाद में, इसके लिए जिम्मेदार सरकार है. इस हॉस्पिटल में दवाइयां नहीं है, इस हॉस्पिटल में पूरा स्टाफ नहीं है. सरकार एक तरफ बोल रही है, सरकार के मुख्यमंत्री बोल रहे हैं कि पूरी दवाइयां है, और यहाँ के गार्डियन मिनिस्टर और उस डिपार्टमेंट के मिनिस्टर कह रहे हैं कि दवाइयां उपलब्ध नहीं है. डीन कह रहे हैं कि दवाइयां नहीं है, दवाइयों के लिए आपके इनके माध्यम से डिमांड की गई है, उसके लिए पैसे भी भरे हैं पिछले साल के भी और ये साल के भी, लेकिन अभी तक
दवाइयाँ इस हॉस्पिटल में नहीं। उसी प्रकार जितने यहाँ अलग अलग डॉक्टर्स चाहिए, प्रोफेसर चाहिए, स्टाफ चाहिए, वो भी यहाँ उपलब्ध नहीं। 500 की कैपेसिटी हो के यहाँ पे हज़ार हज़ार पेशेंट लाए जाते हैं और इसके वजह से इस हॉस्पिटल में अनागोंदी मच गई है। इसके वजह से यहाँ बड़ी मृत्यु हो रही है। सरकार इसके लिए जिम्मेदार है। सरकार ने तुरंत दवाइयाँ यहाँ हॉस्पिटल में भेजने की ज़रूरत है और पूरा स्टाफ भी यहाँ कंप्लीट करने की ज़रूरत है। सरकार ये नहीं कर रही है, इसलिए ये परिस्थिति निर्माण हुई है। ये सरकार सिर्फ दिखाओ बातें करती है। मैंने ये कहा है कि कोविड के टाइम में उद्धव जी ठाकरे साहब सीएम थे, उस टाइम भी नांदेड़ में 24 आवर में इतने मृत्यु कभी नहीं हुए थे। घर में बैठ के उद्धव जी ठाकरे साहब सही काम करते थे। ये हर गांव कहाँ घूमते होंगे, 12 गांव जिसमें मराठी बोलते घूमते हो के भी ये दवाइयाँ और स्टाफ के न रहने के कारण मृत्यु आ रही है। इस मृत्यु की जिम्मेदार महाराष्ट्र की सरकार है। महाराष्ट्र सरकार खूनी है। किस प्रकार हाँ, हम काकाड़ी नाम के गांव में गए थे। यहाँ एक विजयमाला कदम नाम की जो रुग्ण थी, जो डिलीवरी के लिए इस हॉस्पिटल में गई थी, शाम को 7 बजे इसको एडमिट किया गया। उसको सीजर करना था, वो रात को 3 बजे हुआ, क्योंकि कोई डॉक्टर का जन्मदिन था, उसके पार्टी में लोग गए थे और इसलिए इस बहन का डिलीवरी के लिए जो सीजर चाहिए वो 7-8 घंटे लेट हुआ। परिणाम से उसका भी देहांत हुआ, उसका बच्चा भी नहीं बच सका। उसको 70,000 रुपये की दवाइयाँ मंगाई गई। सरकार कहती है अगर हमारे पास दवाइयाँ है तो एक रुग्ण को 70,000 रुपये की दवाइयाँ बाहर से क्यों लानी पड़ती है? और इसका मतलब ये है दवाइयाँ नहीं रहने से, डॉक्टर समय पे उपलब्ध नहीं रहने से इस मृत्यु का, उसके बच्चे का मृत्यु हुआ है, उसको जिम्मेदार सरकार है। डीन को सफाई करने लगाना, डीन ने सफाई रखना इस हॉस्पिटल की डीन की जिम्मेदारी है, एडमिनिस्ट्रेटिव जिम्मेदारी है, लेकिन डीन को ही सफाई करने को कहना ये गलत बात है। डीन की एक प्रतिष्ठा होती है, डीन की एक गरिमा होती है, वो गरिमा का पालन हमने सबने करना चाहिए। थैंक यू धाराशिवचे तर आरोग्य मंत्री आहे। मध्ये सुद्धा मागे सुद्धा एका महिलेचा शौचालयात बाळंतीण झाली होती आणि आता ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू होतोय। या धाराशिव जिल्ह्यात पोस्टमार्टमसाठी पैसे मागितल्याची घटना मागच्या काळात घडलेली आहे। तिथले आरोग्य मंत्री मला असं वाटतं सरकारने बघावं, या जिल्ह्याचं स्वतःच्या जिल्ह्याकडे आरोग्याच्या व्यवस्थेकडे जे लक्ष ठेवत नाही हे महाराष्ट्राकडे काय ठेवत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।